मौदा तालुका पेन जलाशय में किसानों के खेती को पानी दिया जाता है, लेकिन जिस नहर से किसानों के खेती में पानी पहुंचाया जाता है उस नहर की सिंचाई विभाग द्वारा सफाई नहीं की जाती है, जिस कारण पानी प्रवाह की गति कम होती है और आज छोटे बड़े नहर में भारी मात्रा में बड़े पेड़ और घास उबे हुए नजर आ रहे हैं। ज्यादातर धूप काली के नहर की सफाई की जाती है, लेकिन पिछले 2 साल में सफाई न होने के कारण कई किसानों के फसल को पर्याप्त मात्रा में पानी नहीं मिलता। पानी न मिलने के कारण किसानों की फसल सूख जाती है। कई बार पानी के लिए किसानों के आपस में झगड़े होती, कई बार मारपीट की घटना घटी है। कुल मिला के सिंचाई विभाग की अनदेखी के कारण आज किसानों के फसल को पर्याप्त मात्रा में पानी न मिलने के कारण काफी नुकसान होता है, लेकिन क्षेत्र के जन प्रतिनिधि भी इस समस्या के बारे में चुप्पे साधे बैठे हैं। नर उलटते ना वरतू बघायचं पुरा नर उलटते तर पाणी पूर्णच येते आमच्या भागात, त्याच्यानं नुकसान होते आमचे। गेल्या वर्षी झाली आणि यंदा झाली। कशात झालं नुकसान? ते नाही आता यंदा गेल्या वर्षी बागायचं झाला। किती एकर होता त्याला? यंदा 1.5 एकर 3 एकर म्हणजे आता बाग होता 2 एकर। मग याच्याबद्दल तुम्ही सांगितलं नाही का कोणाला? पटेल माहित आपण कसा मग त्याला फोन करतेच ना नरवाल्याला। नरवाले काय म्हणते? हो म्हणते यंदा करणार होते का केला तर काही गेली नाही मी यंदा। काय करायला पाहिजे त्यांनी? म्हणजे ते माती फेकून म्हणत ना नराची नराची माती काढून बा आणि झाडं तोडून असं का केला तर काही माहित नाही। मौदा तालुक्यामध्ये तेज धरणावरून जे कालवे दिलेले आहे तर त्या कालव्याद्वारे मौदा तालुक्यातील सर्व शेतीला सिंचन केले जाते, परंतु पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे आज या भागामध्ये असणारे जे सर्व नहर आहे त्या नहरामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडं झुडपं गवत मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि त्यामुळे पाण्याचा जो प्रवाह आहे त्या पाण्याचा प्रवाह कुठेतरी अडतो, अनेक ठिकाणी नहर फुटण्याची जास्त शक्यता असते। विशेष म्हणजे जे उंचावर ज्या शेतकऱ्यांची शेतं आहे त्या शेतापर्यंत पाणी न पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांचे गहू चणा आणि अन्य जे पिकं आहे त्या पिकांना पाणी मिळत नाही आणि त्याचा फटका त्यांना आर्थिक फटका फार मोठ्या प्रमाणावर बसतो। तरी प्रशासनाने योग्य प्रकारे त्या नहरची सफाई करावी आणि शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा अशी बऱ्याच शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। बीसीएन न्यूज के लिए मौता से संजय गेटे की रिपोर्ट।